अंजनगाव परतवाडा महामार्गावरील वडगाव फत्तेपूर येथे मध्यरात्री समोरच्या दाराने घरात घुसून रोख रक्कम सोने चांदीचे दागिने घेऊन गेल्याने चोरीची घटना घडली, तर दुसऱ्या घटनेत वीज खांबावरील तार चोरी करण्याच्या प्रयत्नात वीज तार चोराचा विजेच्या धक्क्याने भाजून मृत्यू झाल्याची घटना ही उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीत वडगाव येथील नंदू कोकरे याच्या घरी चोरट्यांनी समोरच्या दारातून प्रवेश केला. घरातील रोख रक्कम सोने चांदीचे दागिने ठेवलेली लोखंडी पेटी घेऊन दारास कडी लावून घराच्या मागच्या बाजूस अंदाजे 200 फूट अंतरावर पेटी फोडून त्यातील माल घेऊन पोबारा केला. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 50,000 रोख रक्कम, 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तर 400 ग्रॅम चांदीच्या वस्तू असा एकूण 2.25 लाखाचा ऐवज लंपास केला आहे. परतवाडा पोलिसांचे DB पथक घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळाचा पंचनामा करून परिसरातील CCTV फुटेजची तपासणी करीत आहेत. ठाणेदार गेडाम, हेड पोलीस कॉन्स्टेबल गुरव, निलेश काळे, सचिन भुजबळ पुढील तपास करीत आहेत. चोरी झालेल्या घटनाहून 1,000 फूट अंतरावरील शहापूर अचलपूर मार्गावरील अतकर यांच्या शेतात 33 KV दाबाच्या खांबानजीक एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली. 33 KV दाबाच्या खांबावरील वीज वाहक तारा तांब्याच्या आहेत. अचलपूर तालुक्यातील शेत शिवारात वीज रोहित्रातील भाग तेल व वीज तार चोरीच्या घटना वारंवार घडत असताना सदरहू भाजून मृत्यू झालेल्या मृतकाजवळ वीज तारा कापण्याचे साहित्य दिसून आले. सदरहू व्यक्ती चोरी करण्याच्या उद्देशाने वीज खांबावर चढला असता विजेच्या धक्क्याने खाली पडला असा कयास प्रत्यक्षदर्शी बांधत आहे. परतवडा पोलिसांनी शव उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे पाठवले असून दुचाकी क्रमांक MS 27 CP 7936 ताब्यात घेतली आहे. पंकज साबूसह नितीन दुर्बुडे, विदर्भ न्यूज, परतवाडा.